नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाटीच्या संदर्भात आणखी आलेली एक नवीन अपडेट. अपडेट अशी आहे की शिक्षक पात्रता परीक्षा परिवेक्षावर केंद्र संचालक राज्य सरकार स्तरावरूनही वॉच ठेवण्यात येणार आहे. त्याचं हेडलाईन बघूया. परीक्षा हॉलमध्ये एकाच ठिकाणी 5 मिनिटांहून अधिक थांबल्यास येणार अलर्ट. शिक्षक पात्रता परीक्षेत TET कुठल्याही स्वरूपाचा गैरप्रकार होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून परीक्षा हॉलमधील परिवेक्षकांवरही वॉच असणार आहे. एखादा परिवेक्षक हॉलमध्ये एकाच ठिकाणी 5 मिनिटांपेक्षा अधिक थांबल्यास थेट राज्यस्तरावरून अलर्ट येणार आहे. याच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्राद्वारे जी जोड दिलेली CCTV महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. TET परीक्षेतील गैरप्रकार यापूर्वी उघडकीस आलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 10 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या परीक्षेला कुठल्याही स्वरूपाचे गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली आहे. त्या अनुषंगाने उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV नजर असणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्राद्वारेची जोड दिलेल्या CCTV ही नजर केवळ उमेदवारांवरच नाही तर परीक्षा हॉलमध्ये परिवेक्षकांवरही असणार आहे. एखाद्या हॉलवरील परिवेक्षक एकाच ठिकाणी 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबल्यास वा बसून राहिल्यास या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना राज्यस्तरावरून तसेच केंद्र संचालकाकडून अलर्ट येणार आहे. त्यामुळे परिवेक्षकांनाही पेपर संपेपर्यंत अलर्ट राहावे लागेलच. शिक्षण अधिकारी घेतलेला आढावा. महाराष्ट्र राज्य परीक्षेत परिषदेकडून राखून दिलेल्या शहरातील 13 परीक्षा केंद्रावर उपयोजन न करण्यात आले आहेत की नाही याचा आढावा शिक्षण अधिकारी अशोक पाटील आपल्या टीमचं केंद्रांना भेट देऊन घेतला. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी धाराशिवमध्ये 13 केंद्रांचे आयोजन केलेले आहे. प्रत्येक केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. AIची जोड असलेल्या CCTV माध्यमातून केवळ उमेदवारांवरच नव्हे तर परीक्षा हॉलमधील परिवेक्षकांनी वॉच असणार आहे असे अशोक पाटील शिक्षण अधिकारी यांनी धाराशिव इथे स्पष्ट केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.